घ्या की अजून जरा भाकर घ्या. बस 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 पोट भरलं बघ हे करायला पोट भरलं. काय आजकाल स्वारी लई खुशीत दिसती ट्रॅक्टर घेतल्यापासून. अगं खुशीत दिसणार नाही तर काय. अगं आपलं फुललेलं शेत, शेतातून जाणार पाणी, हे समजा डोळ्यानं बघितलं की मन कसं भरून येतं आपल्यासारख्या शेतकऱ्याचं. यासाठी तुम्हाला राजेश भैयांना धन्यवाद दिले पाहिजेत. हे मात्र बरोबर आहे. आता राजेश भैयांनी पुढाकार घेऊन जर बंधारे बांधले नसते तरी शक्य झालं असतं काय. म्हणून तर म्हणते मी आपल्या भागासाठी राजेश भैया म्हणजे भगीरथ आहेत. भगीरथ? हा भगीरथ. एकदम भगीरथ. आता पुस्तकातल्या लेखनावानी बोलायला लागली तू. नाही हो तसं नाही, पण आपल्या राजेश भैयांचं लई कष्ट आहेत बघा. दुष्काळ का ऐकतोय. अगं दुष्काळ काय आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे बघ. पण राजेश भैयांच्या कष्टाला देवानं बी साथ दिल्या, म्हणून बघा आपले सगळे बंधारे कसे पाण्यानं भरलेले आहेत. वय वय हे मात्र तू बरोबर बोलतेस. राजेश भैयांनी मोठे मोठे बंधारे बांधले आणि शिवाय शासनाच्या जलयुक्त शिवाराची बी काम भैयासाहेबांमुळे झाली. आणि त्याचा फायदा आपल्याला बी होतोय की. आपल्याला फायदा होतोच आहे, शिवाय गावाला बी होतोय फायदा. अगं राजेश भैयांनी पुढाकार घेऊन नाल्याचं खोलीकरण, सिमेंटचे बंधारे, सिंचन विहिरी, आणि सिंचन विहिरीसाठी लागणारं अनुदान मी भैयासाहेबांनी समध्या तालुक्याला मिळवून दिलेत. आणि हे बघा एवढं मोठं काम त्यांनी केलंय आणि ते बी पाण्यासाठी. बरोबर बोलतेस तू. आणि आपला मतदारसंघ घनसावंगी. हा मतदारसंघातली 5,000 हेक्टर जमीन ओलीच्या खाली आले आपल्या जमिनीसारखी. अगं पेपर मध्ये वाचलंय म्या. म्हणून तर म्हणते भैयासाहेब आपल्या भागासाठी भगीरथ आहेत. भगीरथ चुकीचं बोलले का मी. बरोबर बोलली तू. आणि भैयासाहेबांचं एक मत हे बी आहे, पाण्याचा एक टिपू सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. म्हणून तर आपल्या दुष्काळी भागात शेत कशी आता हिरवीगार दिसायला लागलीत. दिसतात की नाही, दिसतात की नाही. म्हणून माझा निर्णय पक्का. आता कसला निर्णय? अगं ह्या येणाऱ्या निवडणुकीत राजेश भैयांना साथ द्यायची. साथ कसली, आपलं तर ठरलंय. आपली साथ विकासाला म्हणजे भैयासाहेबांना. वचनबद्ध होऊया पुन्हा एकदा भैया साहेबांना साथ देऊया.